आम्ही म्हटलं की इथे असताना पुन्हा बीजेपी बरोबर जाणार नाही याची असताना तुम्ही आम्हाला हमी द्या. तर अनेक जण म्हणायला लागले की असं कशी हमी देता. म्हटलं तुम्ही आमची कोंबडी खाणार आणि चिरवायला बीजेपीकडे गेलात तर आम्ही काय करायचं. प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पुढे ही नवीन अट घातल्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर महाविकास आघाडीची यावर भूमिका काय अशी चर्चा सुरू झाली. पण आता याच मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर यांनी टाकलेल्या एका लेटर बॉम्बमुळे खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात लवकरच जागावाटपावर अंतिम बोलणी होणार आहे. पण त्याआधी प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकांनंतर आपण भाजपसोबत जाणार नाही असं लिखित स्वरूपात जाहीर करावं अशी अट घातली. त्यावरून दावे प्रतिदावेही सुरू झालेत आणि यातूनच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी असं लेखी लिहून देण्याची तयारी दाखवली. पण त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी एका पत्राद्वारे आव्हाडांना प्रत्युत्तर दिलं आहे. या पत्रात ते म्हणतात, आपण लिहिलेलं पत्र हे व्यक्तिगत आहे. राष्ट्रवादीचे नेते म्हणून ते लिहिलेलं नाही असे आम्ही समजतो. आम्ही नेहमी मानत आलो आहोत की पक्षाची असो की व्यक्तिगत, राजकारणाची भूमिका एकच असली पाहिजे. तुम्ही भाजपबरोबर समझोता करणार नाही याबद्दल व्यक्तिगतरित्या खात्री आहे, परंतु आपल्या पक्षाबद्दल ती खात्री देता येत नाही. कारण या अगोदर आपल्या पक्षाने BJP बरोबर समझोता केलेला होता. आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी त्या बैठकीमध्ये उपस्थित होते त्यावेळी आमच्यातर्फे जेव्हा सांगण्यात आलं की आपल्याला मतदारांना हे आश्वासित करावं लागेल की निवडणुकांनंतर आम्ही BJP किंवा RSS बरोबर समझोता करणार नाही, तेव्हा आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते ते त्यावर काहीच बोलले नाहीत. ते शांत बसले आणि एका अर्थाने मौनातून त्यांनी विरोध दर्शवला. आपणच म्हणालात की लेखी लिहून द्यायला हरकत नाही. ज्या शिवसेनेला आपण सोबत घेतला आहे त्या शिवसेनेचे प्रतिनिधी संजय राऊत यांनी उघड उघड असं लिहून देण्यास नकार दिला आहे असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पत्रात केला आहे. एकीकडे भाजपला हद्दपार करण्याची भाषा केली जात आहे, पण दुसरीकडे निवडणुकांनंतर भाजपसोबत जाणार नाही असं लिहून देण्यास ठाकरेंची सेना नकार देते असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. आता यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांची ही अट मविया आणि वंचितमधील वादाचं कारण ठरणार का, जागावाटपापेक्षा हा मुद्दा कळीचा ठरणार का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं चर्चेत आले आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.